नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूयाच्या काही सविस्तर बातम्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले नवी मुंबई महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शीलाताई बोदडे यांच्या वतीनं महापे हनुमान नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला जयंती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अशा या जयंती कार्यक्रमास आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी तथा आरपीआय महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सीमा आठवले यांनी उपस्थिती लावली. यावेळी जयंतीनिमित्त ठेवण्यात आलेल्या ऑर्केस्ट्रा झलक या मराठी वाद्यवृंद कार्यक्रमाचा आनंदही त्यांनी घेतला. आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शीलाताई बोदडे आणि नवी मुंबई जिल्हा सचिव रमेश बोदडे यांच्या वतीने आयोजित या आंबेडकर जयंती कार्यक्रमास आरपीआय महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सीमा आठवले यांच्यासह महिला आघाडी सरचिटणीस अभयाताई सोनावणे, शशिकला जाधव, आरपीआयचे राष्ट्रीय नेते सुरेश बारसे, सिद्राम ओहळ, मराठा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब मिरजे, आरपीआयचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेश खरे, नवी मुंबई युवक अध्यक्ष यशपाल ओहळ, ॲडव्होकेट बी के बर्वे, उद्योजक अनिल कांबळे, नंदाताई गायकवाड, संगीता टाकळकर, रुपाली मस्के आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येनं बाबांचे अनुयायी उपस्थित होते. खरं म्हणजे एकमेव नेता जगातील असे आहेत की तो त्यांची जयंती पूर्ण जगामध्ये साजरी होत आहे. आणि आमच्या भीमबांधवांना या वर्षी म्हणजे खूप आनंद होतो आहे की एका ताऱ्याला बाबासाहेबांचं नाव दिलेलं आहे. नुकतंच काल ते जाहीर झालेलं आहे आणि आम्हाला बाबासाहेबांचे विचार पूर्ण जगामध्ये विश्वामध्ये पोचलेले आहेत. अजून जास्त प्रमाणामध्ये ते पोचवण्याचं काम आठवले साहेब करत आहेत. भारतामध्ये आमचा पक्ष वाढत आहे आणि ते वाढवायचं काम, देशभर वाढवण्याचं काम आठवले साहेब करत आहेत. नुकतेच नागालँडमध्ये आमचे दोन आमदार निवडून आलेले आहेत आणि माझं एवढंच लोकांना म्हणणं आहे की बाबासाहेबांनी आम्हाला जो बुद्ध धम्म दिलेला आहे तो बुद्ध धम्म घेऊन आम्ही मानवतेचा संदेश घेऊन शांतीच्या मार्गाने आम्ही चाललेलो आहोत. आणि ह्या जो बाबासाहेबांची जयंती 132वी होत आहे, या 32व्या जयंतीला मी सर्वांना रिपब्लिकन महिला आघाडीच्या वतीने आणि आठवले साहेबांच्या वतीने शीलाताईंनी चांगल्या पद्धतीने आयोजन केलं आहे. दरवर्षी मागच्या वर्षी देखील त्यांनी बोलवलं होतं पण मला येण्यास वेळ झाला. आणि समस्त इथे या हनुमाननगरमधले लोक उपस्थित आहेत, आपल्याला उपस्थिती चांगल्या पद्धतीने जाणवते. आणि अगदी मनोरंजनाचा कार्यक्रम असो आणि बाबासाहेबांच्या या जयंतीच्या पूर्वसंध्ये सर्वजण त्यांचा मान राखून उपस्थित राहिलेले. आंबेडकर जयंतीला आणि 25 वर्षापासून मी जयंती करत आहे आणि या जयंतीला आमचे केंद्रीय आठवले साहेब, त्यांच्या पत्नी ती अध्यक्षा सीमाताई आठवले आणि रामलूताई, अभयाताई, आमच्या शशिकला जाधव, गायकवाडताई आणि आमच्या सर्व हे महिला वडसाहेब, जिल्हा अध्यक्ष महेश खरे साहेब, बाळासाहेब मिरजे, सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित झाले, त्यांचे मी आभार मानते. बाबासाहेबांनी आपल्यासाठी खूप काही केलं आणि बाबासाहेबाची जयंती हे घराघरात झाली पाहिजे आणि वर्षाप्रमाणे
सर्व बाबासाहेबांची पूजा झाली पाहिजे असंच माझं म्हणणं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या बरोबर 25 वर्षापासून सतत काम करत आलो आणि करत पण राहू जोपर्यंत जीवत आहोत तोपर्यंत आम्ही आठवले साहेबांच्या बरोबर राहू. आज आठवले साहेबांच्या पत्नी केंद्रीय मंत्र्याची पत्नी जर आज या ठिकाणी येते बोदळेबाईनं शिलाताई बोदळेनं आमंत्रण दिल्याच्या नंतर हे आम्ही तर आमचं भाग्य समजतो खरंच. आणि बाबासाहेबांचं जेवढं कौतुक केलं तेवढं कमी आहे कारण आज बाबासाहेबांच्यामुळे आम्ही या स्टेजवर आहे. बाबासाहेबांनी जर संविधान लिहिलं नसतं तर आज या देशाला संविधान मिळालं नसतं. आणि बाबासाहेबांनी नुसतं काही दलित समाजासाठीच नाही केलेलं सर्व जाती धर्मांच्या लोकांवरती महिलांवरती फार बाबासाहेबांचे उपकार आहेत. ते उपकार कोणीही विसरू नये. घराघरामध्ये बाबासाहेबांची पूजा झाली पाहिजे. घराघरामध्ये बाबासाहेबांचे विचार पोहोचले पाहिजे. तर आम्ही पक्षाच्या माध्यमातून ही जयंती करतो. आम्ही काही उपकार करत नाही कारण बाबासाहेबाचं खूप मोठं ऋण आमच्यावरती आहे. आम्ही जर आज आमच्या अंगाचं चांबडं काढून जर त्यांना अर्पण केलं तरी त्यांचे उपकार आम्ही फिटू शकत नाही. आज आम्ही जे गाड्यामध्ये फिरतो घरं चांगले आहेत आमच्याकडे. आज एवढे कार्यकर्ते जे झालो आम्ही तर आज बाबासाहेबांच्या संविधानामुळे झालेलो आहोत. कॅमेरामन इकबाल शेखसह यश भोसले जनादेश वृत्तवाहिनीकरिता.